नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। आपण आलो आहोत करमा तालुक्यातील सुप्रसिद्ध कमला भवानी मंदिर येथे। सैराट सिनेमामुळे नावारूपाला आलेल्या कमला भवानी मंदिर येथे दरवर्षी नवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात, परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे भाविकांना आपल्या आई कमलाईचे दर्शन घेता येत नाही, परंतु डिजिटल प्रभातच्या माध्यमातून तुम्हाला हे दर्शन घेता येणार आहेत। आज आपण या ऐतिहासिक वास्तूची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे मंदिर 350 वर्षापूर्वी शिवाजीराव महाराज यांचे सरदार राव रंभाराज यांनी बांधलेले असून हे पूर्ण हेमाडपत्ते आहे। ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात 5 देवतांचे 5 मंदिरं आहेत। म्हणजे इथं समोर 3 दिक्माळे, त्याला 96 पायरीत 96 पायऱ्याची वीर आहे, 96 खांब आहेत, 96 वावरे आहेत, 96 पायऱ्या आहेत, 96 पायऱ्याची मोठी विहीर असून हे फार पुरातन आणि व्यवस्थित मंदिर आहे। तर नवरात्र महोत्सव सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो। ह्या पिरियडमध्ये रोज सरासरी 30,000 ते 40,000 लोक येतात। 10 दिवसात कमीत कमी 5,00,000 लोक दर्शनाचा लाभ घेतात। पहिल्यांदाच अशी गोष्ट आली की कोरोनाच्या महामारीमुळे हे सर्व कार्यक्रम मोठमोठे होणारे सगळे रद्द झाले आहेत। ह्या वर्षी कोरोनाची महामारी आल्यामुळं एकदम अचानक वरून सरकारचा निर्णय आलेला आहे, मंदिर बंद। त्यामुळं सगळ्यांना हे चक्रवून देणारं झालं आहे आणि ह्यावर्षी बिगर भक्ताशिवाय मंदिर, म्हणजे मंदिर तर बंदच आहे पण बिगर भक्ताशिवाय सर्व सेवेकरी मानकरी गावकऱ्यांना घेऊन आम्ही कार्यक्रम पूर्ण करत आहोत। एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल की सर्व धर्माचे लोक भाविक म्हणून या ठिकाणी येतात। आई जे कमला भवानी आहे ही अतिशय सर्व जातीपातीच्या लोकांना आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे देवीचा छबिना निघतो त्या छबिनामध्ये अतिशय महत्त्वाचं समोर एक मुस्लिमानाचं स्थान या ठिकाणी या राजाराव रंभानी दिलेलं आहे। त्यामुळं मुस्लिम धार्मिक त्याचप्रमाणे इतर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अतिशय सरळ हाताने मदतही करतात आणि दर्शनासाठी सुद्धा येतात। लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आतापर्यंत आलेले आहेत। आता माझी 5वी पिढी आहे। साधारण 350 वर्षापासून मंदिर राजाराव रंभा निंबाळकर यांनी मंदिर बांधलेले आहे। ते तुळजाभवानीचे निश्चिम भक्त होते आणि ते त्यावेळेस घोड्यावर तुळजापूरला रहरपेट करायचे, दर्शनाला जायचे। परत वय झाल्यानंतर त्यांना काय होईना, मग त्यावेळेस तिथं त्यांनी देवीला एक मागणं घातलं की बाबा मला काय आता येणं होत नाही, तूच माझ्याबरोबर आलं तर बरं होईल, माझी सेवा होईल। मग त्यांनी एक आट घातली, ठीक आहे तुझी सेवा मला योग्य मान्य आहे, मी येईल तुझ्याबरोबर, पण माझी एक आट आहे, तुझ्या गावापर्यंत कुठं जिथं निघाला माझी पाठीमागं पाहायचं नाही, तू जिथं पाठीमागं पाहिल मी तिथं अंतर्धान पावेल, मी तिथं थांबेल। मग त्याप्रमाणे राजे निंबाळकर तिथून तुळजापूरवरून इकडं निघाले करमळ्याला किल्ल्याकडं। तर इथं अलीकडं माळा असल्यामुळं तिथं चढावर पाठीमागं पाहिलं, त्यांनी ते आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथं थांबले ते, म्हणून इथं हे मंदिर त्या देवीच्या माळावर मंदिर स्थापन केलं। जे येणारे भाविक भक्त वगैरे असतात त्यांच्या जेवण्याची आणि राहण्याची अतिशय उत्तम प्रकारची सोय या ठिकाणी आपण करतो, परंतु चालू वर्षी असा प्रकार झालेला आहे की या कोरोनाच्या संकटामुळं की आणि शासनाच्या अशा प्रकारचे आदेश आहे की देवस्थान वगैरे उघडू नयेत किंवा गर्दी करू नये, तर त्या शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही या ठिकाणी चालू वर्षी कोणत्याही प्रकारचा असा उपक्रम राबवलेला नाही। नवरात्रामध्ये साधारण दररोज 5,000 लोकांना तरी आम्ही फराळाचे पदार्थ, केळी, फळं, शाबुदाण्याची खिचडी 4,000-5,000 लोकांना तरी प्रसाद म्हणून आम्ही या ठिकाणी वाटप करतो। गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी नवरात्रामध्ये करमाळ्याच्या कमलाई देवीला खूप गर्दी होत असायची, ह्यावर्षी आपल्याला कुणीही या ठिकाणी दिसत नाही। खरं तर
कमला भवानी मंदिर हे जागृत आणि पुरातन दैवत आहे आणि या ठिकाणी तुळजापूरचं प्रतिरूप म्हणून पाहिलं जातं. या ठिकाणी खूप गर्दी होत असताना ह्या कोविडच्या कारणामुळं त्या वर्षी आपल्याला कोणालाही दर्शनाला परवानगी दिली देता येत नाही. खरं तर या संदर्भामध्ये बरेच भाविक उत्सुक आहेत दर्शनासाठी, परंतु त्यांचा नाईलाज असल्यामुळं त्या ठिकाणी दर्शनाला कोणाला येता आलेलं नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आई तुळजाभवानी आणि आई कमलाभवानी आपल्या सदैव पाठीशी आहे, देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण कुणीही दर्शनासाठी नाराज होऊ नका. आज ना उद्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आपल्याला दर्शन मिळणारच आहे आणि हाच उत्सव जरी नवरात्रात आपल्याला साजरा करता आला नाही तरी महिना दोन महिन्याने आपल्याला नक्कीच चांगला साजरा करता येईल अशी मला रास्त अपेक्षा आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी जे काही भाविक आहेत संयम दाखवल्याबद्दल सर्व भाविकांचा आभार मानतो आणि कोविडच्या काळामध्ये आपण सर्वांनी दक्षता घ्यावी, आपलं आरोग्य सुरक्षित ठेवावं अशी कमला भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.